आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा या दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये. एवढे घाबरत आदित्य ठाकरेला? 32 वर्षाचा भक्त म्हणजे ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य सगळे विकृतीचं नाव आता एकच समान झालेलं असं दिसतंय. त्याच्या अंगावर काय धावून जाता, त्याला शिव्या काय देता, थोडी तर लाज बाळगा. 32 वर्षाचा पोरगा आहे, 32 वर्षाचा पोरगा तुम्हाला घाम फुटतोय. एयू कोण आहे नेमका, सभागृहामध्ये बसलेला कोण आहे का आम्हाला विचारायचं आहे ना. बघ, दिशा साल्यांची केस सीबीआय कडे नव्हती, हे स्वतः सीबीआयने स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यांना पाठवलेलं आयटीआय मध्ये पण उत्तर दिलेलं आहे. या दोन्ही केस मध्ये तुम्ही फरक समजा. दिशा साल्यांची केस मुंबई पोलिसांकडे होती, सुशांत सिंगची केस सीबीआय कडे होती, मग सीबीआय ह्याच्याबद्दल उत्तर कसं देऊ शकतं? केंद्राचा काय विषय झाला? तेव्हाचं जे तत्कालीन सरकार होतं ज्यांच्या अंडर मुंबई पोलीस होती त्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे ना. जे आमच्या ताईंनी ते उल्लेख केला, अहो दिशा साल्यान काय भारतीय जनता पक्षाची होती का? नाही, ती महाराष्ट्रातली एक मुलगी होती. मग तिच्या संरक्षणासाठी, अस्मितेसाठी पूर्ण सभागृह का उभा राहत नाहीये? हे एयू कोण आहे नेमका, सभागृहामध्ये बसलेला कोण आहे का आम्हाला विचारायचं आहे ना. मग मग का गप्प बसाल? फक्त भारतीय जनता पक्षालाच महिलांच्या संरक्षणाचा पडलाय का? काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेला पडला नाहीये का? याचं उत्तर तरी दिलं पाहिजे ना. महाविषय महत्वाचा नाही, महिलांची सुरक्षा तर आपल्यासाठी महत्वाची नाही, हे त्यांना म्हणायचं आहे का? एक लक्षात घ्या, ते राहुल शेवाळे बघून घेतील. तुम्ही दिशा साल्यांचं बोला ना, तुम्ही दिल्लीचं तिकीट मी काढून देतो, दिल्लीला जा, राहुलजीने विचारा तो विषय. दिशा साल्यान त्या मुलीवर अन्याय व्हावा म्हणून तुम्ही दुसरा प्रश्न विचारताय का? नाही विचारायला पाहिजे असं माझं मत आहे. आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, महिलेला सन्मान महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे पूर्ण सभागृहाने. खरं म्हटलं तसं गोगावले साहेबांनी सांगितलं, पूर्ण सभागृहाने एकमुखी मागणी ही करायला हवी असं आमचं म्हणणं आहे. होऊन दे एकदा. माझं म्हणणं आहे की एकदाच तुम्ही आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा या दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये, कर होऊन दे. जसं आता श्रद्धा वाडकरच्या केसमध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आली, तसंच आदित्य ठाकरेची एकदा नार्को टेस्ट करा. म्हणजे ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य सगळे विकृतीचं नाव आता एकच समान झालेलं असं दिसतंय. कारण का आमचा तर आतमध्ये सन्मानच होत नाही, आम्हाला बोलूच देत नाही. जो कायदेशीर अधिकार आमचा आहे तर आतमध्ये जायचं कशाला? अपमानित होण्यासाठी 4-4 लाखांचं प्रतिनिधित्व करत नाही ना. आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न मांडतो, आम्ही महाराष्ट्राचे संवेदनाशील प्रश्न सभागृहात मांडता आले नाही तर त्या सभागृहात जायचं कशाला? जनतेच्या न्यायालयात जाऊ ना, जनतेत जाऊ. आणि खोटे गुन्हे आता काल ती काय SIT लावली आदित्यवर? एवढे घाबरता आदित्य ठाकरेला? 32 वर्षाचा भक्त, त्याच्या अंगावर काय धावून जाता, त्याला शिव्या काय देता, थोडी तर लाज बाळगा. 32 वर्षाचा पोरगा आहे, 32 वर्षाचा पोरगा तुम्हाला घाम फुटतोय. आणि SIT लावली काय करणार? SIT 10 वाजता बोलवणार, 5 वाजता सोडणार. खाली सगळे चॅनलवाले अब दो बजने को आए हैं, मालूम नाही आदित्य ठाकरे कब छुटेंगे. आणि मग माहोल आपला.